नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर आज आपण मानवी शरीराची जनरल माहिती पाहणार आहोत त्यावरील प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत परीक्षेमध्ये यावरती प्रश्न नेहमी येतो सामान्य विज्ञान या टॉपिकवर मानवी शरीरावरती परीक्षेमध्ये एखादा तर प्रश्न असतोच त्यासाठीच मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपला पहिला प्रश्न काय आहे मानवी डोक्याचे वजन किती असते तर चौदाशे ग्रॅम असते मानवी डोक्याचे वजन चौदाशे ग्रॅम पुढचा पॉईंट आहे आपला मानवी शरीरातील सामान्य रक्तदाब किती असतो तर एकशे वीस बाय ऐंशी मिमी इतका आपल्या मानवी शरीराचा रक्तदाब आहे पुढचा प्रश्न शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता आहे तर न्यूरॉन हा मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू आहे मानवी शरीरात एकूण रक्त किती असते तर पाच ते सहा लिटर इतके रक्त असते आपल्या शरीरामध्ये पुढचा प्रश्न सर्वात लहान हाड कोणते आहे आपल्या शरीरातील तर मित्रांनो आपल्या कानाचे जे हाड आहे ते सर्वात लहान हाड आहे आपल्या शरीरातील त्याला स्थिती म्हणतात पुढचा प्रश्न सर्वात मोठे हाड कोणते आहे मग तर थाई बोन आहे जे की आपल्या मांडीचे हाड आहे ते सर्वात मोठे हाड आहे आपल्या शरीरातील त्याला फिमर म्हणतात लाल रक्तपेशीचे आयुष्य किती असते तर एकशे वीस दिवस असते लाल रक्तपेशीचे त्यालाच आपण रेड ब्लड सेल म्हणतो पुढचा पॉईंट आपला पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते तर दोन ते पाच दिवस असते पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य मानवी शरीराची सामान्य हृदयगती किती आहे तर एका मिनिटाला आपल्या हृदयाचे ठोके किती पडतात तर बहात्तर ते पंच्याहत्तर ठोके पडतात प्रति मिनिट पल्स दर किती आहे पल्स दर म्हणजेच काय नाडीचा दर तर तो सुद्धा बहात्तर मिनिट आहे पुढचा पॉईंट सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहे आपल्या शरीरातील तर थायरॉईड ग्रंथी ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी आहे पुढचा पॉईंट सर्वात मोठे स्नायू कोणते आहे तर ग्लूटियस मायक्मिन हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायू आहे प्रौढांमध्ये दातांची संख्या किती असते तर बत्तीस असते प्रौढांमध्ये दातांची संख्या बत्तीस आहे पुढचा पॉईंट मुलांमध्ये दातांची संख्या किती असते तर लहान मुलांमध्ये दातांची संख्या असते वीस त्यालाच आपण दुधाचे दात म्हणतो पुढचा पॉईंट आहे आपला सर्वात पातळ त्वचा कोणती आहे तर मित्रांनो आपल्या शरीरावरील सर्वात पातळ त्वचा कोणती तर पापणी जी आहे पापणीची जी त्वचा आहे तर ती सर्वात पातळ त्वचा आहे मित्रांनो आज आपण मानवी शरीरावरील काही जनरल प्रश्न पाहिलेले आहेत जे की परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू